पण सध्या सीबीआयच्या रडारवर असलेले समीर वानखेडे हे दिवसेंदिवस अधिकच अडचणीत येताना दिसतायत. एनसीबीनं दिल्ली हायकोर्टात सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रामुळे त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलं आपण पाहूयात. एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रानं वानखेडेंच्या अडचणी वाढवल्या. वानखेडेंनी आर्थिक बाबींची माहिती लपवल्याचा आरोप. वानखेडेंची हायफाय लाईफस्टाईल आली समोर. शाहरुख खानकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या हायफाय लाईफस्टाईलची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या दक्षता विभागानं केलेल्या वानखेडेंच्या चौकशी अहवालाच्या आधारे दिल्ली हायकोर्टात एनसीबीनं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. या प्रतिज्ञापत्रातून वानखेडेंच्या श्रीमंतीची झलकच दिसली आहे. दक्षता विभागाच्या अहवालानुसार वानखेडेंचे एकाच वर्षातले 2,75,00,000 व्यवहार संशयास्पद आढळलेत. समीर वानखेडे यांनी 2017 ते 2021 दरम्यान UK, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचे दौरे केलेत. या परदेश दौऱ्यांसाठी समीर वानखेडे यांनी फक्त 8,75,000 खर्च दाखवलाय, जो वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. याशिवाय वानखेडे यांनी 17,40,000 रुपयांचं रोलेक्स गोल्ड हे घड्याळ खरेदी केलं, पण या घड्याळाची मूळ किंमत 22 लाख इतकी आहे. एवढंच नव्हे तर वानखेडेंचे मुंबईत 4 फ्लॅट्स असल्याचा दावाही दक्षता पथकाच्या या अहवालात करण्यात आल्याचं समजतंय. आपल्यावरील कारवाई थांबवण्यासाठी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याला सीबीआयने कडाडून विरोध केला. सीबीआयने आपल्या उत्तरात एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांचं एक प्रतिज्ञापत्र देखील जोडलं होतं, ज्यात त्यांनी समीर वानखेडे यांच्या एकूण मालमत्ता, त्यांची लक्झरियस लाईफस्टाईल, तसेच आर्यन खान प्रकरणात समोर आलेल्या त्रुटी या सगळ्यावरती भाष्य केलं होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. सीबीआय द्वारे सध्या वानखेडेंची चौकशी सुरू झाली आहे. त्यातच एनसीबीचे संचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रातल्या बाबी उघड झाल्यानं वानखेडेंचा पाय अधिकच खोलात जातोय हे नक्की. सचिन गाड, साम टीव्ही न्यूज, मुंबई.